नमस्कार, मी भारत दत्तू, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। सोलापूर वैतागलेल्या एसटी चालकाने एसटी बस चोरून नेली, गुन्हा दाखल। दुचाकीच्या धडकेनं शाळकरी मुलीचा मृत्यू, लिंबी चिंचोळे येथील दुर्घटना। पुण्याच्या भाविकाची गळपास घेऊन आत्महत्या। दुचाकीस बांधलेल्या अवस्थेत धरणात आढळला मृतदेह। धार्मिक भावना भडकून दंगल घडवण्याच्या प्रकरणाची निवृत्ती न्यायमूर्तीच्या मार्फत चौकशी करा, चेतन सिंह केदार सावंत। आणि डिस्ले गुरुजी बनले डॉक्टर, आयटीएम विद्यापीठाकडून मानद पदवीचा सन्मान। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मागील अनेक दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू आहे। राज्य सरकारने विनंती करूनही संप मागे घेण्यास तयार नाही। सरकार मागणी मान्य करत नसल्याने एसटी कर्मचारी सुद्धा वैतागून गेलेले आहेत। याच पार्श्वभूमीवरती सोलापूरमध्ये एसटी चालकाने एसटी बस चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शरणप्पा मुडुअण्णा बेनुरे राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे। निलेश माणिक कांबळे वय वर्ष 42, नोकरी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सोलापूर आगार यांनी फिर्याद दिलेली आहे। फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे की MH40Y5030 ही एसटी बस 21 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 2:26 सुमारास एसटी बस स्थानक सोलापूर येथे डेपोकडे जाणाऱ्या रोडवर विभाग यंत्रण यांच्या बंगल्याच्या बाजूला पार्क केलेली असताना चालक पदावर नोकरीस असणारा चालक शरणप्पा मुडुअण्णा बेनुरे यांनी त्यांची ड्युटी नसताना एसटी कर्मचाऱ्याचा संप चालू असल्याने सर्व एसटी बसेस बंद असताना वरिष्ठांच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेलेली आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्डे हे करीत आहेत। अक्कलकोट रस्त्यावरील लिंबी चिंचोळे येथील पॉवर ग्रीड जवळ आईचा हात धरून थांबलेल्या शाळकरी मुलीला वेगाने आलेल्या मोटरसायकलने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मुलगी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी 4:15 घडलेली आहे। अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील श्रुती मंडोळा माकणे वय 11, सध्या राहणार शिवगंगानगर शेळगी, ही मुलगी आपल्या आई वडिलांसोबत मोटरसायकलवरून सोलापूरहून अक्कलकोटला निघाली होती, पण पॉवर ग्रीड जवळ मोटरसायकल पंक्चर काढण्यासाठी ते थांबले होते। त्यावेळी ती आपल्या आईच्या हाताला धरून उभी होती। त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने तिला जोरदार धडक दिली, त्यात श्रुतीही गंभीर जखमी झाली। तिला उपचारासाठी सुरुवातीला कुंभार येथील अश्विनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, त्यानंतर गंगामय हॉस्पिटलमध्ये उपचार करून पुढील उपचारास शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये झालेली आहे। श्रुती ही सोलापूर येथील शाळेमध्ये 4थ्या इयत्तेत शिकत होती। शाळेला सुट्ट्या असल्यामुळे आई वडिलांसोबत मोटरसायकलवरून अक्कलकोटला निघाली होती, परंतु आईच्या देखतच तिचा अपघात होऊन मृत्यू झाला। या घटनेमुळे दर्शनाळ येथे हळहळ व्यक्त केली जात आहे। अक्कलकोट येथील बसस्थानकासमोरील अयोध्या लॉज मध्ये एका 49 वर्षाच्या भाविकाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। बाळासाहेब चंद्रशा गवळी वय वर्ष 49 राहणार कर्वेनगर पुणे असे आत्महत्या केलेल्या भाविकाचे नाव आहे। गवळी हे मंगळवारी अयोध्या लॉज मधील रूम नंबर 102 मध्ये एकटेच राहण्यासाठी आले होते। त्याने गुरुवारी दुपारी अज्ञात कारणावरून नायलनच्या दोरीने लोखंडी हुकाला गळपास घेतला। दिवसभर त्यांनी रूम उघडली नसल्यामुळे व्यवस्थापकाला संशय आला म्हणून पोलिसांसमक्ष दरवाजा तोडून पाहिले असता गवळी यांनी गळपास घेतल्याचं दिसलं। त्यास उपचाराच्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाले असल्याचं सांगितलं। अशा आशयाची खबर व्यवस्थापक कमलेश बन्सीलाल परिया राहणार हरउज्जी तालुका जारोर राजस्थान यांनी उत्तर पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। त्यांची पत्नी कोरोनाने मृत्यू पावलेली होती। पतीचा विरह सहन न झाल्याने आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्या केलेली आहे। माझ्या मृत्यूबद्दल कोणालाही जबाबदार धरू नये अशा आशयाची मृत्यूपूर्व चिठ्ठी मिळाल्याची माहिती तपास अधिकारी हवालदार राजेंद्र फुलारे यांनी दिलेली आहे। त्यांच्या पश्चात 2 भाऊ, आई, वडील असा परिवार आहे। बार्शी तालुक्यातील जवळगाव येथील मध्यम प्रकल्प धरणामध्ये
मोटरसायकलीस बांधलेल्या अवस्थेत तरंगताना एका तरुणाचा मृतदेह आढळलेला आहे। हा मृतदेह असून वैराग पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद झालेली आहे। श्रीराम खेला पैकी करीब वर्ष 28 राहणार कळमन तालुका उत्तर सोलापूर असे मृताचे नाव असून ही घटना शुक्रवारी सकाळी 6:30 च्या सुमारास उघडकीस आलेली आहे। प्रथमदर्शी घातपात की आणखी काय याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे, त्यामुळे जवळगाव परिसरात खळबळ उडालेली आहे। याबाबत अंबाबाईची वाडी जवळगाव येथील पोलीस पाटील विनायक चांगदेव झेंडे यांनी वैराग पोलीस ठाण्यामध्ये खबर दिलेली आहे। श्रीराम हा तरुण रविवारी बेपत्ता झाला होता, 2 दिवस झाले तरी तो घरी न आल्याने नातेवाईकांनी मंगळवारी उत्तर सोलापूर पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केलेली होती। शुक्रवारी जवळगाव येथील तरुण व्यायामासाठी मध्यम प्रकल्प धरण परिसरामध्ये गेले असता त्यांना भरावरती मृताचा उजवा हात पाण्यावरती तरंगत असताना आढळून आला। मृतदेह बाहेर काढत असताना त्याचा डावा हात मोटरसायकलला हँडलला नायलॉनच्या दोरीने व उजवा पाय बंपरला दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळला। मृतास बांधून असलेल्या मोटरसायकल MH 13 CN 3251 या क्रमांकाची होती। यामुळे सदर मृताबाबत विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत। कोणत्याही अनुसूचित घटना घडली नसतानाही राज्यातील मालेगाव अमरावती व नांदेड येथे दंगली झाल्या। अफवा पसरून तसेच धार्मिक भावना भडकवून दंगल घडवण्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे, तसेच सदरची दंगल घडवणाऱ्या सूत्रधारांना व त्याच्या समर्थकांना तात्काळ अटक करण्याची मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनामार्फत दिलेली आहे। यावेळी तहसीलदार अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले। यावेळी भाजपचे जिल्हा सचिव आनंद फाटे, वसंत सुपेकर, नरेश बाबर, माणिक सकट, संजय केदार, राहुल मंडले, विक्रम घाडगे, प्रवीण जानकर, दीपक केदार, प्रकाश गायकवाड, सुयजित केदार, विक्रम नवले, विकास वलेकर, राहुल केदार, रोहित केदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित सिंह डिसले यांच्या नावाची आता शिक्षण क्षेत्राला ओळख करून द्यायची गरज नाही। जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींनी जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळवून जगात महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव सुद्धा होत आहे। शिक्षण क्षेत्रात त्यांचं योगदान देण्यात येत आहे तर मानद पद देत अनेक संस्थांकडून त्यांचा गौरव सुद्धा होत आहे। आता डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेली आहे, त्यामुळे ते आता शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर बनलेले आहेत। डिसले गुरुजींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून फोटो शेअर करत मानद डायरेक्ट मिळाल्याची माहिती दिली। शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या ITS विद्यापीठाकडून ही मानद पदवी प्रदान करण्यात आलेली आहे। माझ्यासाठी ही आश्चर्यकारक बाब आहे। या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल मी ITSM विद्यापीठाचे आभार मानतो, तसेच हा आनंद शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा आहे असे डिसले गुरुजींनी पदवी स्वीकारताना म्हटलेलं आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।